आजही 24 तास एक पाऊल पुढे। मिताली जगताप ही नॅशनल अवॉर्ड विनिंग अभिनेत्री मोठ्या गॅप नंतर स्मॉल स्क्रीन वरती परत आलेली आहे। असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेमध्ये मिताली साकारतीये आईची भूमिका। या कमबॅक बद्दल मितालीशी केलेली ही दिलखुलास बातचीत। असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेतली सुजाता आपल्या सोबत आहे, अर्थातच मिताली जगताप आपल्या सोबत आहे। मिताली खूप खूप स्वागत आहे। थँक यू। ओके मिताली, जवळपास मला वाटतं मायलेक ही तुझी लास्ट सिरियल आणि आता जवळपास 4 वर्षांच्या गॅप नंतर या मालिकेत काम करते, एकूणच हा गॅप नंतर पुन्हा एकदा कमबॅक करणं कसा अनुभव आहे? ॲक्च्युली हे टोटली माझं डिसिजन होतं, म्हणजे की आत्ता जे मी कॅरेक्टर पोर्ट्रे करते त्या कॅरेक्टरमध्ये पण जी धडपड आहे आईची, की काम आणि मुलगी ह्या दोन्हींना वेळ कसा द्यायचा, तर ते सेम माझं पर्सनल लेवलवर होतं। त्यामुळे मी थोडीशी काय कॉन्फिडन्स लेवल माझा कमी होता की मी काम करू का मुलीला वेळ देऊ, तर त्यामध्ये मी जरा जास्त प्रेफरन्स माझ्या मुलीला दिलं आणि आता मी फुल्ली आता परत आले। मिताली, सुजाताचं कॅरेक्टर कसं आहे मालिकेतलं, काय कॅरेक्टर आहे, तुझी भूमिका काय? आई मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्याच आया सेम असतात, मग त्या फायनान्शियली पण खूप स्ट्रॉंग असणाऱ्या असो किंवा जॉब करणाऱ्या असो किंवा हाऊसवाईफ असो, प्रत्येक आईचं मन आणि मुलासाठीचं स्ट्रगल हे सेम असतं, तर तेच स्ट्रगल आईचं मी इथे पोर्ट्रेट करते। एकूणच कुठेतरी मालिकाची जेव्हा मी कथा पाहिली किंवा मालिका जेव्हा मी ऑन एअर पाहतो, कुठेतरी उत्तरण हिंदीची ही जी मालिका आहे उत्तरण या मालिकेशी कुठेतरी मिळती जुळती मालिका आहे असं वाटतंय, काय सांगा? हां, म्हणता येईल मिळती जुळती, पण अगदीच तशी असं म्हणता येणार नाही, पण मिळती जुळती आहे म्हणायला हरकत नाही। मिताली, एकूणच सेटवरचं हे वातावरण कसं आहे? म्हणजे तुझा रोल जरी असा खूप सिरियस आणि तसा असला तरी सेटवर तुला आम्ही मजा मस्ती करताना आत्ता मगाशी पाहिलंय। अगदी, मी म्हणजे कट झाल्यानंतर मग माझं हसणं किंवा जोक्स आणि टाइमपास करणं हे सुरू असतं। जेवढी ती सिरियस दिसते सुजाता तेवढी सिरियस म्हणजे मिताली तेवढी अजिबातच सिरियस नाही आहे, आणि स्पेशली इथे बच्चे कंपनी मस्तपैकी एक टोळकं आहे इथे, तर त्यांच्याबरोबर ते एन्जॉय करताना ते बालपण मज्जा येते, आणि संयोगिता आहे, परश्वेता आहे, यामुळे परत जुन्या मैत्रिणी भेटल्या आणि मग ते एक गॉसिपिंग तो एक भाग आहे, त्यामुळे आय एम एन्जॉईंग द सिरियल। ईश्वरी जी छोटी मुलगी आहे तिच्यासोबत तुझे बरेच सीन्स आहेत, त्या मुलीबद्दल काय सांगशील? खूप इनोसेंट आहे। मी म्हणजे माझा जो शब्द नाही की ती काय आहे, ती ग्रेट आहे असं म्हणायला हरकत नाही, शी इज सुपर्ब। म्हणजे की अनेक वेळा असं होतं की अरे वा, म्हणजे हिला या वयात जमत आहे, म्हणजे मग मी फारच मागे असं वाटतं। सो शी इज ग्रेट, खूप ऑन ऑफ आहे ती आणि खूप सहजरित्या करते। मिताली, या बच्चे कंपनी विषयी काय सांगावं असं वाटतं, कारण मगाशी त्यांची मुलाखत करताना मला जाणवलं मी स्ट्रेस बस्टर आहे कुठेतरी। सीन करताना सुद्धा त्यांची इतकी मस्ती चालू असते की अनेक वेळा सिरियस सीन करताना की अरे बास आता, पण खूप छान एक पॉझिटिव्ह वातावरण असतं त्याच्यामुळे, हल्लागुल्ला असतो, आनंदात आम्ही सगळं करत असतो, मज्जा येते। मिताली, नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्ट्रेस आहे तू, म्हणजे बाबू बँड बाजा तुझा लास्ट सिनेमा आणि त्यानंतर ही मालिका, मग कुठेतरी असं वाटत नाही का की फिल्म्सकडेही आपण वळलं पाहिजे? ॲक्च्युली काय, मी मीडिया कुठला मीडिया आहे हा कधीच विचार केला नाही, माझं वर्क सॅटिस्फॅक्शन हे मला नेहमीच मी प्रेफर केलं, म्हणजे की स्टेज असो, मी डान्स करत होते आधी, त्याच्यानंतर मग मी बऱ्यापैकी स्टेज केलं, मग मी सिरियल केलं, मग लकीली मला फिल्म आली आणि देवाच्या कृपेनी मला अवॉर्ड मिळालं। पण ज्या सिरियलमुळे मला फिल्म्स मिळाल्या तर त्याच्याकडे मला पाठ फिरून चालणार नव्हतं, जर मला चांगलं कॅरेक्टर आलं आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या जुळून येणार असेल तर मग मी हा विचार केला आणि मग मी सिरियल केला। सो आय एम सॅटिस्फाईड ॲज अ वर्क वाईज, आय एम सॅटिस्फाईड। हां, आणि फिल्म ऑफकोर्स फिल्म करणार आहे मी, लवकरच सुरू होतील काही फिल्म्स। मिताली, जसं तू मगाशी म्हटलंस की मुलीला सांभाळणं आणि त्यानंतर शूटिंग करणं, तर हे कसं काय जमतं तुला, हा प्रश्न नक्कीच विचारावा वाटतो। आता खरं सांगू माझ्या बाबतीत गोष्ट अशी की मी जास्त ॲडिक्टेड आहे तिची, म्हणजे तिचं आता सुरू झालं आहे रुटीन, आता ती 6 वर्षाची आहे, शाळा फ्रेंड्स याच्यामध्ये ती बिझी झाली आहे, त्यामुळे तिने आता मला परमिशन दिली की तू जा आणि काम कर। सो ती बऱ्यापैकी मॅनेज करते, मॅनेज मला नाही करायला, ती बऱ्यापैकी ते मॅनेज करून घेते। लास्ट बट नॉट द लिस्ट, मालिकेविषयी काय सांगशील, कारण वेगळी कथा आहे, कुठेतरी प्रेक्षकांना बांधून ठेवणारी गोष्ट आहे, मालिकेविषयी प्रेक्षकांना काय सांगा असं वाटतं? खूप सुंदर मालिका आहे असं मी करते म्हणून नाही, पण ह्याच्यातून एक खूप चांगला संदेश दिला जातो की मुलगी असो पण तिला शिकवा,
कुठल्याही परिस्थितीत असो पण तिला शिकवा. आणि नो डाऊट या मालिकेमध्येही काही ग्लॅमरल भाग आहे पण खूप रिअलिस्टिक पण भाग आहे. या दोन्ही गोष्टी खूप व्यवस्थित बॅलन्स करून दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे नुसतं एंटरटेन म्हणून ही सिरियल न बघता अनेक वेळा मला ज्या काही मला जो काही फीडबॅक आला त्याच्यावर मला असं कळतं की अनेक आया रिलेट करतात स्वतःला आणि म्हणतात की वा खूप छान, म्हणजे आम्ही पण असं करायला पाहिजे. म्हणजे माझ्या घरची कामवाली जी आहे बाई ती मला म्हणते की तुम्हाला बघून ना मला खूप बरं वाटतं, मी पण असंच करणार. सर कुणाला तरी प्रेरणादायक आपण काहीतरी देतोय हे पण एक आपल्याला समाधान असतं. तर या प्रोजेक्टबाबत ते मी म्हणते नाही. थँक्यू व्हेरी मच मिताली, या मालिकेसाठी तुला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतके आपुलकीने बोललेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तेव्हा नॅशनल अवॉर्ड विनिंग अभिनेत्री मिताली जगताप जवळपास 4 वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर तुम्हाला पुन्हा दिसतीये. झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप शिंदे सह जयंती वाघ थरे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.